You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सक्रिय झाले असून राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष बांधणीसाठी आणि पक्ष संघटनेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन अहमदनगर शहरातील माऊली मंगल कार्यालय नवीन टिळक रोड या ठिकाणी रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी दुपारी 11 वाजता करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व मनसे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्या प्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, जिल्हा सचिव नितीन बुतारे आणि जिल्हाध्यक्ष सचिन डफळ काय म्हणाले पाहूया. तुम्हाला लक्षात घ्या, काही पक्षाची एक चौकड असते, ती चौकड तुम्हाला पाळली पाहिजे. पक्ष संघटनेमध्ये पेरेंट बॉडी हीच मुख्य बॉडी असते, मग विद्यार्थी सेना असो, परिवहन सेना असो, रस्ते स्थापना असो, या नंतर सगळ्यानंतर पहिलं मुख्य पेरेंट बॉडी. या संघटनेबद्दल काय करायचं असेल तर त्यांनी सुद्धा पेरेंट बॉडीशी बोललं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांची मदत घेतली पाहिजे. पण डिसिप्लिन नावाची गोष्टच नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांना प्रेसला पण आलं होतं, त्याच्या त्यांनी दोन गोष्टीची अपेक्षा केली होती. काय अपेक्षा केली होती? मला दोन गोष्टी तुमच्याकडून पाहिजे. पहिली गोष्ट, पक्षाची शिस्त कोणी मोडायची नाही, पक्ष शिस्त. आणि दुसरी गोष्ट, लोकांचा विश्वास गमवायचा नाही. लोकांना वाटलं पाहिजे, अरे नाही, महाराष्ट्रावर निर्माण झाले या कार्यकर्त्याकडे आम्ही तर एखादं काम करू घेऊन गेलो होतो. तो कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून आमच्या हाकेला ओघ देऊन धावून येतो, अडचण अडीअडचणीच्या काळात आमच्या मागे उभा राहतो. तुमची विश्वास अर्थाची आहे. डिसिप्लिन आणि क्रेडिबिलिटी समाजाची, तुमची विश्वास अर्थात कमी होता कामा नये. थोर समाज सुधारक प्रमुख बाळा ठाकरे, कार्तिक 14-15 वर्ष पूर्वी ज्या पक्षात होतो त्या पक्षाचं नेतृत्व करत होतो, आणि त्यामुळे नगरला एक वेगळा रुणानुबंध तयार, विषयी एक मनामध्ये भावना वेगळी आहे. नगर जिल्हा बांधत असताना मी 2 जिल्हाध्यक्ष केले होते आणि 2 जिल्हाध्यक्षांना घेऊन या नगरमध्ये साधारण 1200 पेक्षा जास्त शाखा मी निर्माण केल्या आणि ते सुद्धा नगर जिल्ह्यातले प्रस्थापितांच्या समोर. त्यावेळेस कुठल्या आमच्या मिटिंग पण होऊ द्यायच्या नाही, सभा होऊ देत तसं दगडफेक व्हायच्या, मारामारे व्हायच्या. आणि तरी पण आम्ही मागे न सरता हा जिल्हा उभा केला आणि या जिल्ह्यातून आमदारही निवडून दिली. दंगली व्हायची, संगमनेर, श्रीरामपूर, नगर यातले बरेचसे कार्यकर्ते आहेत, जे वरती आहेत काही खाली खाली आहेत, यांनी माझ्यासोबत त्या काळात काम केलेलं आहे. आणि बरेचसे कार्यकर्ते नवीनही आहे. पण शेवटी कसं आहे, जुनं ते सोनं पण नवं ते हवं का नको? हवं आहे.
आणि म्हणून जुन्यांना सोबत घेऊन जात असताना नव्यांना बाजूला सारून चालत नाही. भारवलेली पिढी आहे त्यांना बाजूला सारून कसे झाले. आणि म्हणून हा जिल्हा मागताना अडचणी खूप आल्या, मारामाराही खूप केल्या. आता मध्यंतरी मी पुण्याला गेलो होतो त्याला भानुदास कोतकर भेटले होते मला. त्यांच्या धाकट्या मुलांनी त्यांच्यात माझ्या कार्यकर्त्यांनी संदीप सातव नावाचा माझा कार्यकर्ता आहे, त्याने त्यांच्याच हॉटेलला मला जेवायला नेले पुण्यात. तर त्याने आनंद झाला की नामका साहेब आमच्या हॉटेलला जेवायला येत आहेत. गेलो त्या कोतकर साहेब पण भेटले होते. हाली तर ते राजकारणापासून लांब आहेत, चांगली गोष्ट आहे ती. पण त्याला खूप जुन्या गोष्टीला आमची चर्चा झाली. मी म्हणलं अहो तुम्ही आम्हाला त्या केडगावमध्ये शाखा उघडून देत नव्हते, त्याला केवढ्या मारामारे करायला लागले, आम्हाला काय काय करायला लागले, शाखा उघडायची सोडली नाही. आज सकाळी मी शंकरराव गडाखांना भेटलो, सन्माननीय गडाख साहेबांना. त्यांनाही म्हणालो शनिदेवाचं दर्शन घेऊन गडाख साहेब तुमच्याकडे आलो, मला जुने दिवस आठवत आहे. त्या सोनईमध्ये माझा शरद काळे नावाचा कार्यकर्ता होता आणि तुम्ही सोनईमध्ये मला शाखा उघडून देत नव्हते, तुमच्या सोबतही मला मारामाऱ्याने संघर्ष करावा लागला. आणि संघर्ष केल्याशिवाय कुठलाही संघटन कधीच उभं राहत नाही. कुठल्याही संघटनेचा आत्मा हे आंदोलन असतं, संघर्ष असतो. आणि ते आंदोलन करणारे कार्यकर्ते हे पक्षाची खरी ताकद आणि शक्ती असते. ते कार्यकर्ते माझ्या समोर बसलेले आहेत. दहा 15 दिवसापूर्वी मी यांना बोलून सांगितलं, म्हटलं अरे बाबांनो मला त्या नगरमध्ये काहीच दिसत नाही, तुम्ही काहीतरी करा नाही तर घरी बसा. राज ठाकरे सोबत गेला माझा कार्यकर्ता मुलगा, तो फुकट गेला असं वाटतं का म्हणे. हे त्यांनी दिलेले शब्द महाराष्ट्राला होता, तुम्हाला होता, तुमच्या आईवडिलांना होता. आपण काय केलं 16 वर्षामध्ये, आपण काय केलं, काय काय कमवलं आणि काय गमवलं. आपण लोकांनी जेवढी होईल तेवढी सेवा केली, प्रामाणिकपणे केली. परवा साहेब बोलले, मीही बोललो परवा पुण्यातल्या मेळाव्याला, की तुम्ही कोरोनाच्या काळात जे काही काम केलं त्याबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन, तुम्हाला सॅल्यूट, तुम्हाला सलाम. केलं तुम्ही का, तुम्ही हा विचार केला नाही की आम्ही आजारी पडू, आम्हाला कोरोना होईल, आम्हाला कोरोना झाला तर आमच्या घरच्यांना कोरोना होईल, आमच्या कुटुंबाला त्रास होईल. हा विचार न करता तुम्ही रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. पण हे सगळं करत असताना संघटन का मागे राहते, संघटन का उभं राहत नाही, याचं कारण तुम्ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करत नाही. तुम्ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करत नाही, तुम्ही एकमेकांचा दुश्वास करता, एकमेकांच्या विरुद्ध लोकांसमोर बोलता. तुम्हाला कोणी याचा अधिकार दिलाय, कोणालाही पक्षातून हकलपट्टी करायचा, तुम्हाला कोणी अधिकार दिले कोणावर पदावर दूर करायचा, तो अधिकार केवळ साहेबांना आहे, मला पण नाही.
कसे काय तुम्ही करू शकता? ते जर करायचं असेल तुला आणि मग ती चर्चा झाली, मग त्या चर्चेमध्ये ठरलं की साहेब तुम्ही आम्हाला एक वेळ द्या, तर मी तिथेच आजची तारीख दिली 15 दिवसांमध्ये, पण तुम्ही फिरा, सगळे एकत्र मिळून फिरा, सगळ्यांना एकत्र जमवा, एक मेळावा करा, त्या मेळाव्याला मी येतो, मला बघू दे तर खरं। नगरमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत की नाहीत का मला दुर्बीण लावून असं बघायला लागतोय, आहेत का आहेत का आहेत का? पण आहेत, कार्यकर्ते आहेत। आता सगळे येणारे कार्यकर्ते घोषणा करत येत होते, आनंद वाटला मला। या जिल्ह्याला जर वैभव करून प्राप्त करून द्यायचं असेल तर तुमचा जेवढा वेळ असेल, जसा वेळ मिळेल तो वेळ देऊन तुम्हाला संघटन उभं करावं लागेल, नाही तर संघटन उभं राहणार नाही। आणि मग संघटन उभं करायचं म्हणजे काय? मी तुम्हाला म्हणालो, तुमचं घरदार सोडा, तुमच्या नोकऱ्या सोडा, तुमचा धंदा पाणी सोडा, तुमचा व्यवसाय सोडा, नाही। पक्षकार तुम्हाला पगार देतो, महिन्याला काय मानधन देतो, नाही। पण राज साहेबांनी एक स्वप्न पाहिलंय की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर ते एकटे घडवू शकता। तुम्ही जर त्यांना साथ दिली तरच ते जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू शकतात। आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं पहिल्या सभेत, अरे मला तुमच्यामधून नगरसेवक निवडून आणायचे आहे, तुमच्यातून आमदार निवडून आणायचे आहे, तुमच्यातून महापौर बनवायचे, तुमच्यातून खासदार बनवायचे, तुमच्यातून मंत्री बनवायचे, आणि तुमच्यातलाच मुख्यमंत्री बनवायचे आहे। नमस्ते, माझे सहकारी जिल्हाध्यक्ष देविदासजी केळकर, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे समोर बसलेल्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। मगाशी बाबांनी उल्लेख केला की साधारण 15 दिवसापूर्वी नांदगावकर साहेबांनी आदेश दिला की मुंबईत या, आल्यानंतर एक त्यांनी आम्हाला एक छोटीशी अशी बैठक या ठिकाणी घेतली आणि बैठकीनंतर त्यांनी जे विषय आमच्या समोर या ठिकाणी ठेवले ते विषय गंभीर होते की सरळ सरळ या ठिकाणी नांदगावकर साहेब आमच्यावर वेगळ्या पद्धतीचे ऍलिगेशन करतायत असं थोडक्यात या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस जाणवलं। त्यावेळेस साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब निश्चितपणे सांगतो की गेली 2-3 वर्ष या ठिकाणी पक्षाला मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती, ती मरगळ कुठेतरी दूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्या, आपण या ठिकाणी नगर शहरात एक मेळावा द्या, ज्या काही 15 दिवस तुम्ही आम्हाला देताल या ठिकाणी आम्ही 3 जिल्हाध्यक्ष 4 जिल्हाध्यक्ष सर्व या ठिकाणच्या तालुकाध्यक्षांना भेटतो, सर्व कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतो। आणि आम्ही सगळं या ठिकाणी फिरत असताना सर्वांच्या भावना या ठिकाणी निश्चितपणे जाणून घेतल्या आणि या जाणून घेत असताना त्यांच्या समस्या काय नेमक्या, या सगळ्या समस्या सगळ्या आम्ही आपल्या समोर मांडलेल्या आहेत, त्या जाहीर बोलण्यासारख्या या ठिकाणी नसतं। पण निश्चितचपणे आज जरी या ठिकाणी सांगा हे 15 दिवसाचा विषय आज देविदास बोलला, ही फक्त आमच्या 15 दिवसाची मेहनत होती। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जसं आपण मी या ठिकाणी मीटिंगमध्ये सांगितलं की महाराष्ट्र निर्माण सेनेच्या प्रत्येक तालुका अध्यक्षावर, या ठिकाणच्या उपजिल्हाध्यक्षावर, या ठिकाणच्या शहराध्यक्षावर, उप तालुका अध्यक्षावर, विभागाध्यक्षावर आणि आपल्या अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर या ठिकाणी एक जबाबदारी येऊन पडलेली आहे की ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही मिरवत जरी असलो पण बांधवांनो ही खरी ताकद तुमच्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहे,
मध्ये आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की महाराष्ट्र मनसेनेची ताकद तुम्हाला दाखवायची असेल तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सगळ्या ठिकाणी आपले उमेदवार असले पाहिजे, तरच महाराष्ट्र मनसेनेची ताकद या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येणार आहे। मी सर्वांना या ठिकाणी जवळून ओळखतो, साहेब आपण सांगाल फार सिनियर म्हणलं तरी चालेल, कारण पहिल्या दिवसापासून आणि नवीन जुने सगळ्यांचा मेळ घालणारा माणूस मी आहे। ये उपस्थित राहिले त्यांचं मी जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो। व आज जी काही जबाबदारी आली माझ्यावर प्रास्ताविकाची, त्याच्या माध्यमातून नांदगावकर साहेब संपूर्ण जिल्हाभर जो काही 2-2.5 वर्षाचा कालावधी संपूर्ण कोरोना काळात गेला, त्या कोरोना काळामध्ये सर्व जनजीवन ठप्प झालं असताना आपल्या जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक, सर्व पदाधिकारी राजसाहेब ठाकरेंच्या व आपल्या आशीर्वादाने जनतेची सेवा त्या त्या ठिकाणी करत होते। हे सर्व करत असताना सर्व तालुक्यांमध्ये कर्जत जामखेड असेल, पाथर्डी असेल, अकोले असेल, संगमनेर असेल, संपूर्ण तालुक्यामध्ये मनसेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना आधार देण्याचं काम संपूर्ण जिल्ह्याने केलं। आज हे सगळं करत असताना आमचंही भाग्य, आज साहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळं, तुमचा हात आमच्या पाठीवर असल्यामुळं आम्ही जवळपास जिल्ह्यातील, शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील 4,000 लोकांना जवळपास विविध योजनांच्या मार्फत 22 कोटी रुपये परत देण्याचं काम हॉस्पिटलमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं। जी काम करायची संधी भेटली ती तुमच्यामुळे भेटली, परंतु जे काम करत होतो ते आम्ही प्रामाणिकपणे करत होतो, राजसाहेबांच्या विचाराने करत होतो। जो राजसाहेबांचा मूलमंत्र आहे, आपला जो मंत्र आहे, जिथं अन्याय दिसल तिथं लात मारा, तेच काम आम्ही ते केलं। जिथं अन्याय दिसल तिथं लात मारली आणि हॉस्पिटलच्या तोंडातून 22 कोटी रुपये वर गरीब जनतेला आम्ही परत मिळवून देण्याचं काम केलं। हे सगळं करत असताना अनेक अनुभव आम्हाला आले, म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण असं आम्हाला वाटत होतं। नांदगावकर साहेब अभिमान वाटतो की सत्ताधारी पक्षातले नगरसेवक सुद्धा एखाद्या पेशंटला मदत करायची असेल तर मला फोन करायचे, डब्बा साहेबांना करायचे, खेडकर साहेबांना करायचे, बाबा शिंदेंना करायचे, म्हणजे आमच्या सर्वांना फोन करून आपण त्यांचे कामं केले, हा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो। हे सगळं करताना एक उदाहरण तर असं झालं, आपल्या जिल्ह्यातले आमदार, आपल्या जिल्ह्यातल्या आमदाराचा ड्रायव्हर, त्याचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमदाराच्या कार्यकर्त्याने या विघ्न अर्थ हॉस्पिटलला पेशंट आणून सोडलं। पेशंट आणून सोडल्यानंतर त्याचे पैसे कोण भरणार, फक्त ॲडमिट करायचं काम केलं। बिचारी त्या माऊलीजवळ कोणी नव्हतं, तिचे नातेवाईक नगर शहरात नाही, कोणीच नाही, तिने फोन केले, फोन कोणी उचलत नव्हतं, आमदारांना फोन केले, त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन केले, कोणी फोन उचलत नव्हतं। शेवटी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही 1.5 लाख रुपये बिल होतं ते 1.5 लाख रुपयाचं बिल मी माफ केलं आणि त्याला बिचाऱ्याला शेवटी मी ससून रुग्णालयात दाखल केलं पुण्यामध्ये। अशा प्रकारचं काम केवळ आपल्या साहेबांच्या आशीर्वादामुळे होतं। आपलं काम करत असताना आपल्या पाथर्डीचा शहराध्यक्ष नांदगावकर साहेब, तुम्हाला सांगायचं, आपल्या पाथर्डीचा शहराध्यक्ष कोरोना काळात काम करत असताना, लोकांची सेवा करत असताना त्यालाही कोरोना झाला, पण दुर्दैवाने त्याचं कोरोनामध्ये तो मरण पावला। म्हणजे आपलेही कार्यकर्ते, आपल्याही पक्षाला जळ बसली, आपलेही कार्यकर्ते गेले, परंतु हे सर्व करत असताना जे काही काम केलं ते प्रामाणिकपणे व लोकांना, गोरगरिबांना न्याय मिळणं असं काम केलं। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे असंच काम आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून चालू राहील व आपली साथ आणि राजसाहेबांचा पाठीवर आशीर्वाद असल्यावर आम्ही या ठिकाणी अजून जोमानं करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो।